नमस्कार संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत माझं नाव आहे सोनाली जाधव संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे जेणेकरून त्यांना संस्कृत भाषा शिकण्यासाठी सोपी आणि सहज होईल आज आपण बघतोय इयत्ता नववी सब्जेक्ट आहे संस्कृत इयर आहे टू थाउजंड ट्वेंटी वन ट्वेंटी टू बोर्ड आहे महाराष्ट्र हाफ सेमिस्टर एक्झाम ज्याला आपण मराठीत सहामाई परीक्षा म्हणतो काही काहींच्या सहामाई परीक्षा दिवाळीच्या आधी झालेल्या आहेत काही जणांच्या शाळेत परीक्षा अजून झाल्या नाही आहेत त्या दिवाळीनंतर म्हणजे आत्ता होत आहेत तर त्यांना जो येणारा ऐंशी मार्काचा पेपर आहे जो त्यांना तीन तासात सोडवायचा आहे तो कसा सोडवायचा याच्याबद्दल ही व्हिडिओ आहे याचा ऑलरेडी पार्ट वन झालेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तो आधी पहा जिथे आपण पेपर अर्धा सोडलेला तिथूनच आपण आता पुढे कंटिन्यू करतो आहे इथे पार्ट वन आहे चुकून एडिट करायचं राहिलं पार्ट टू आहे हा ओके ओके सो क्वेश्चन नंबर क्वेश्चन पेपर पहिलाच चालू आहे आपला पार्ट टू आहे हा आणि आपण uh, काल जे केलं होतं एक मिनटं ओके सो so, आपण काल केलं होतं सुगम संस्कृत हे आपलं झालेलं आणि माझी पी डी एफची लिंक द्यायची काल राहिली होती व्हिडिओमध्ये तर आजची जी लिंक आहे ती तुम्हाला मी देते ज्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन पेपर पी डी एफ स्वरूपात पाहायला मिळेल तो तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मग त्याचा अभ्यास करा आपण गद्य पण काल संपवलं होतं गद्यामध्ये आपण दोन तक्ते पाहिले होते रघुराजाचा आणि विश्पलेचा ठीक आहे ज्यांनी व्हिडिओ ती पाहिली नाही त्यांनी ती पहा आणि इथपर्यंत आपण आलेलो आणि इथपर्यंत आपण पेपर थांबवलेला कारण एक तास झालेला सो so, आता त्याच्या पुढे जाऊया टोटल पॅसेज जो आपल्याला येतो तो किती मार्कांना येतो आपण पाहिलेला परत पाहूया गद्य विभाग तुम्हाला येतो टोटल वीस मार्कांसाठी वीसपैकी सात आणि सात चौदा मार्काला तुम्हाला दोन पॅसेज येतात आणि उरलेले जे मार्क्स आहेत ते काय आहेत तर ते इथे पहा उरलेले मार्क आपल्याला इथे आहे माध्यम भाषयामध्ये सरळार्थ करण्यासाठी ओके सहा मार्क आपल्याला आहेत सहापैकी चार मार्कांचा तुम्हाला एक पॅसेज असतो तो तुम्हाला माध्यम भाषया माध्यम भाषया म्हणजेच जर तुम्ही मराठी मीडियममध्ये आहात तर तुम्हाला तो मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचा आहे सरळार्थ किंवा अनुवाद करा असे काही शब्द वापरले जातात म्हणजेच ट्रान्सलेट करायचं आहे तिथे तुमची कुठली स्वतःची वाक्यरचना टाकायची नाही तुम्हाला माहीत असलेली गोष्ट तिथे लिहायची नाही ट्रान्सलेशनचा अर्थ असतो जसं वाक्य आहे तसंच्या तसं इंग्लिश मीडियमच्या मुलांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे आणि मराठी मीडियमच्या मुलांनी त्याला तसंच्या तसं मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगते की माय नेम इज सोनाली आता माय नेम इज सोनाली हे ट्रान्सलेट जर तुम्हाला मराठीत करायचं आहे तर माझं नाव सोनाली आहे असंच करायचं आहे त्याच्यामध्ये कुठलाही चेंज नको की माझं नाव सोनाली राजाराम जाधव असं आहे हे काहीच एक्स्ट्रा लिहायचं नाही ॲज इट इज जेवढं आहे तेवढंच ट्रान्सलेट तेवढेच शब्द तुमचे आले पाहिजेत ठीक आहे भरपूर मुलं इथे काय करतात की हां हा पॅसेज मला माहिती आहे मला याचा वरवर अर्थ माहीत आहे आणि अर्थ लिहून येतात फक्त तसं करायचं नाही इथे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर लिहायचं नाही आहे इथे तुम्हाला ट्रान्सलेशन करायचं आहे ट्रान्सलेशन हे अचूक असलं पाहिजे आता इकडे मी तुम्हाला इंग्लिश मीडियम आणि मराठी मिडियम दोघांचे पण ट्रान्सलेशन दिलेले आहेत का तर तुम्हाला ते कळावे कसे लिहायचे आहेत आता इथे पण तुम्हाला दोन पॅसेज दिले जातात दोन पॅसेजपैकी कुठलाही एक जो तुम्हाला परफेक्टली लिहिता येतो आहे तो, तो चूज करायचा आणि एकच लिहायचा कारण इथे जास्त वेळ लागतो आपल्याला लिहायला साधारण पाच वाक्य किंवा चार वाक्य असतात आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल हे पहिलं वाक्य आहे आणि हे दुसरं वाक्य आहे आणि अशा ओळी बघाल तर एक, एक दोन तीन चार पाच पाच ओळी साधारण दिल्या जातात चार मार्कांना असतो आणि तुमच्या धड्याच्या बाहेरचे काही पॅसेज येत नाही धड्यांमधले येतात त्याच्यामुळे चा धड्यांचा चांगला अभ्यास करा आता पहिलं मी मराठीत सांगते पिनकोड नाम स्थान संकेत पिनकोडचा अर्थ नामचा अर्थ मिनिंग होतो अर्थ आणि मी हे तुम्हाला संस्कृतमध्ये सगळे धडे शिकवलेले आहेत त्या व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये मी एका एका ओळीचा एका एका शब्दाचा अर्थ तिथल्या तिथे व्यवस्थित सांगितलेला आहे तर त्या व्हिडिओ तुम्ही त्याच्यासाठी नक्की बघा आता मी इथे डायरेक्टली अर्थ लिहिलाय तोच बघा पिनकोड म्हणजे एखाद्या ठिकाणाच्या खुण्याचा विशिष्ट नंबर पुढे हे इंग्लिशवाला आपल्याला काही ट्रान्सलेट करायचं नाही आहे त्याच्यानंतर आहे ऑगस्ट एक मिनिट ऑगस्ट नाईनटीन सेवन्टी टू तमे ख्रिस्ताब्दे स्वातंत्र्य दिन प्रधानमंत्री इंदिरा गांधी महोदया उपहारी उपहारीकृता एशा महत्व, पूर्ण, प्रणाली ही। याचं ट्रान्सलेशन काय आहे की ऑगस्ट सतराशे बहात्तर रोजी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात माननीय एक मिनिट चुकून इथे सतराशे बहात्तर झालेत एकच मिनिट ओके सो करेक्ट केलेलं आहे ऑगस्ट एकोणीसशे बहात्तर रोजी स्वातंत्र्य दिनाच्या समारंभात माननीय प्र पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ही महत्त्वपूर्ण प्रणाली आपल्याला भेट दिली आहे पुढे वाक्य आहे खलू प्रवर्तिता इयम संकेतांक प्रणाली ही म्हणजेच काय कोणी बरे चालू केली आहे ही ठिकाणांच्या क्रमांकाची व्यवस्था सह पत्रालय अधिकारी आसीत संस्कृत पंडित गणितज्ञ श्रीराम बिकाजी वेलणकर महोदय ते होते पोस्टातील थोर अधिकारी संस्कृत पंडित आणि गणितज्ञ श्रीराम बिकाजी वेलणकर महोदय सो जे वाक्य संस्कृतमध्ये तसंच्या तसंच तस वाक्य तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे स्वतःची वाक्यरचना याच्यामध्ये टाकायची नाही आहे एक्स्ट्रा वर्ड्स तुमचे टाकायचे नाही आहेत इंग्लिशमध्ये मी डायरेक्टली तेच ट्रान्सलेशन वाचते पिनकोड मीन्स पोस्टल इंडेक्स नंबर दिस सिस्टम हँडेड ओवर टू द प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी इन ऑगस्ट नाईन्टीन सेवंटी टू ऑन द ओकेशन ऑफ द इंडिपेंडन्स डे हवेवर हू इन्वेंटेड दिस पिनकोड सिस्टम दॅट इथे दॅट डबल झालेलं आहे ते कमी करूया दॅट पोस्ट ऑफिस ऑफिसर वॉज अ संस्कृत स्कॉलर अँड मॅथमॅटिशियन मिस्टर श्रीराम भिकाजी वेलणकर ओके सो so, तुम्हाला असं ट्रान्सलेशन लिहायचं आहे ओके सो एक्स्ट्रा दॅट मी कट केलेलं आहे दॅट पोस्ट ऑफिस ऑफिसर वॉज अ संस्कृत स्कॉलर मॅथमॅटिशियन मिस्टर श्रीराम बिकाजी वेलणकर आता जर तुम्हाला तो पॅसेज नाही कळला सपोज आणि दुसरा पॅसेज आहे आप आपल्याला पत्र म्हणजे हा पत्राचा जो धडा आहे पिनकोड प्रवर्तक त्याच धड्यांमधून ट्रान्सलेशन आ येतं मोस्ट ऑफ पहिला तुमची जी युनिट म्हणजे सेमेस्टर असते एक्झाम त्याच्यामध्ये जो तुमचा पिनकोड प्रवर्तक धडा आहे त्याच्यातूनच ट्रान्सलेशनसाठी पॅसेज येतात त्याच्यामुळे दोन्ही पॅसेज त्याच धड्यातून आलेले आहेत ओके तस्य कार्यकाले एकस्मिन दिने कोपी दुःखीत केरळ प्रदेशीय सैनिक महोदय मेलितुम आगत याचं ट्रान्सलेशन काय झालं एके दिवशी त्यांच्या कार्यालयात त्यांना भेटण्यासाठी एक दुःखी केरळी सैनिक आला सह पित्रो हो स्वास्थ्याविषयी स्वास्थ्यविषयी किञ्चिदपि ज्ञातुम् असमर्थ त्याच्या आईवडिलांच्या तब्येतीविषयी त्याला काहीच कळू शकत नव्हते यत तदा पत्रस्य प्रवास काल केरळ अरुणाचल प्र प्रदेशपर्यंत क्वचित मासाधिक आसीत कारण तेव्हा केरळपासून अरुणाचल अरुणाचल पर, प्रदेश पर्यंत पत्र पोहोचण्यास कधी कधी तर एक महिन्याहून अधिक काळ लागत असे ते न पंडित वेलणकर आरब्धम त्यामुळे वेलणकर महोदयांचे चिंतन सुरू झाले हेच आपण इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करणार ड्युरिंग हिज टेन्युअर अ सर्टन ग्रीप्ड सोल्जर हू वॉज नेटिव्ह ऑफ केरला केम टू मीट मिस्टर वेलनकर ही वॉज टोटली अनेबल टू नो अबाउट हिज पेरेंट्स हेल्थ बिकॉज ॲट द टाईम ट्रॅव्हलिंग टाईम ऑफ अ लेटर फ्रॉम केरला टू अरुणाचल प्रदेश वॉज समटाईम्स इवन मोअर दॅन अ मंथ हेन्स हेन्स रिपीट झालं चुकून हेन्स मिस्टर वेलनकर स्टार्टेड थिंकिंग ओके सो अशा प्रकारचं तुम्हाला ट्रान्सलेशन लिहायचं आहे ओके okay. पुढचा प्रश्न असतो तुमचा दीर्घ ई माध्यम भाषया उत्तरम लिखत आता इथे पुन्हा तेच आहे इथे तुम्हाला दोन क्वेश्चन दिलेले असतात दोन क्वेश्चनमधून तुम्हाला एक क्वेश्चन चूज करायचं आहे आणि तो व्यवस्थित प्रकारे लिहायचा आहे त्याच्यासाठी आहे तुम्हाला दोन मार्क आता इथे मुलं विचार असं करतात की दोन दोनच मार्क आहेत मग काय लिहायचं उत्तरक्त खूप मोठी मोठी आहेत मग कसं लिहायचं तर त्या दोन मार्कांना तुम्ही बघू नका तुम्हाला एकतर संस्कृतमध्ये खूप कमी लिहायचं असतं हे दोनच प्रश्न असतात ट्रान्सलेशन हे असतं ते तुम्हाला फक्त लिहायचं असतं जास्त मोठं त्या मानाने बघायला गेलं तर त्याच्यामुळे ट्रान्सलेशन व्यवस्थित लिहायचं आणि उत्तर मोठंवालं उत्तर जे आपण म्हणतो तर तुम्हाला पूर्ण पेपरमध्ये हे एकच लिहायचं असतं त्याच्यामुळे ते नीट नीटकं मोठं लिहायचं असा विचार करायचा नाही की दोनच मार्क आहेत एवढं मोठं लागणार आहे का जोपर्यंत तुम्हाला प्रश्न जो विचारला आहे त्याचं उत्तर परिपूर्ण तुम्हाला वाटत नाही तोपर्यंत तुम्हाला ते उत्तर लिहायचंच असतं तिथे कुठलाही शॉर्टकट तुम्हाला मारायचा नसतो आता तुम्ही सध्या नववीत आहात पण तुम्हाला एक सवय लागली पाहिजे कारण तुम्ही पुढे दहावीत जाणार आहात तुमच्या उत्तराची क्वालिटी ही आता छान असली पाहिजे कारण तुम्ही नववीत आहात मग उत्तराची क्वालिटी कशी छान करायची तर उत्तर लिहिताना नेहमी त्या धड्याची प्रस्तावना आधी लिहायची प्रस्तावना म्हणजेच काय तर त्या धड्यामध्ये नक्की काय सांगितलं आहे कोणती कॉन्सेप्ट सांगितलं आहे तो धडा कशावर आधारित आहे ओके ह्या गोष्टी जरा लिहायच्या इंट्रोडक्शन म्हणून आणि त्याच्यानंतर आपलं मुख्य उत्तर चालू करायचं आणि क्लोजिंगसुद्धा त्याची नीट करायची कशी ते आपण आता बघूया पहिला प्रश्न आहे वीरबलेनं आणि माध्यम भाषा म्हणजेच काय इंग्लिश मुलांनी म्हणजे इंग्लिश मिडियमच्या मुलांनी इंग्लिशमध्ये उत्तर लिहायचं आहे मराठीमधल्या मुलांनी मराठीत लिहायचं आहे संस्कृतमध्ये उत्तर नाही लिहायचं आहे याचं ठीक आहे पहिला प्रश्न आहे आणि याच्यामध्ये पण दोन्हीच्या दोन्ही लिहायची काही गरज नाही आहे तुम्हाला एक सांगितलं आहे तर एकच लिहा पण एकदम बरोबर लिहा तिथे अजिबात कंजूसपणा करू नका लिहिण्यामध्ये सो so, पहिला प्रश्न आहे वीरबलेनं चौरम कथम गृहितम वीरबलाने चोराला कसे पकडले भरपूर मुलांचं इथे असं होतं की वीरबल आहे की बिरबल आहे बघा नॉर्मली अकबर बिरबलच्या गोष्टी प्रसिद्ध आहेत पण आपल्या पुस्तकात बिरबल न देता त्यांनी वीरबल असा शब्द दिलाय तर तुम्ही तोच लिहा वीरबल याप्रमाणे ठीक आहे सो so, वीरबलेनं चौरम चौरह कथम गृहित म्हणजे वीरबलाने तृतीय विभक्ती चोराला कथम म्हणजे कसं गृहित म्हणजे पकडलं आता तुम्ही म्हणाल बाप रे तिथं पूर्ण मोठी स्टोरीच आहे म्हणजे पूर्ण स्टोरी, स्टोरी लिहायची का मग मा दोन मार्कांना एवढं लिहायचं का तर जोपर्यंत तुमचा मुद्दा तुम्ही लिहत नाही जोपर्यंत तुम्ही ते उत्तर जे पूरक उत्तर आहे ते लिहत नाही तोपर्यंत ते मोठं असलं तरी तुम्हाला लिहिणं भाग आहे ओके सो इंट्रोडक्शन कसं केलं आहे बघा मी पहिलं मराठीतून सांगते नेहमी पहिलं धड्याचं नाव लिहायचं सुष्टु गृहित चौरह या पाठात त्याला डबल इन्वर्टेड कॉमामध्ये ठेवायचं हवं तर खाली एक अंडरलाईन पेनाने काढा चालेल या पाठात विरबल आता इथे पण मी विरबलच शब्द ठेवला आहे या पाठात विरबल आणि त्याचे चातुर्य दिसून येते काय दिसतं या स्टोरीमधून आपल्याला तेच गोष्ट दिसते की त्याचं क्लेवरनेस बिरबलाच्या चातुर्याच्या अनेक कथा प्रसिद्ध आहेत आपल्यालाही माहिती आहे अकबर बिरबलच्या गोष्टी खूप प्रसिद्ध आहेत या पाठात देखील बिरबलाने चोराला त्याच्या चातुर्याने कसे ओळखले याची एक सुंदर कथा सांगितली आहे दॅट इट तुम्हाला एवढंच इंट्रोडक्शन लिहायचं आहे हे तुम्ही स्वतःच्या मनाने देखील बनू शकता माझंच कॉपी पेस्ट करा असं मी काही म्हणत नाही तुम्हाला त्या गोष्टीतून काय सुचलं तुम्हाला त्या गोष्टीतून काय जाणवलं यालाच इंट्रोडक्शन म्हणतात ठीक आहे सो अशा प्रकारे ते असलं पाहिजे त्यानंतर मेन आपलं उत्तर चालू करायचं चा। पॅरेग्राफ करायचा हा पहिला पॅरेग्राफ सेकंड पॅरेग्राफ करायचा आणि उत्तर चालू करायचं चा। क्विकली तुम्हाला ती गोष्ट व्यवस्थित पद्धतीने लिहून चोराला कसं पकडलं ते सांगायचं आहे तर बघा देवदत्ताची धनाची पिशवी चोरीला गेल्यामुळे त्याने चोराला पकडण्यासाठी बिरबलाची मदत घेतली क्लिअर म्हणजे ह्याच्यातून आपली बॅकग्राऊंड क्लिअर झालं की पैसे कोणाचे चोरलेत मदत कोणाची घेतली हे आपल्याला सांगावं लागणारच आहे so, सो सोप्या पद्धतीने सांगायचं की देवदत्ताची धनाची पिशवी चोरीला गेल्यामुळे त्याने वीरबलाची मदत मागितली कशासाठी चोराला पकडण्यासाठी वीरबलाने काय केलं मग वीरबलाने सहाही सेवकांना त्याच्या घरी बोलावून त्यांना समान उंचीच्या काठ्या दिल्या okay? ओके आपण आलो काठ्या देण्यापर्यंत त्या काठ्या जादूच्या आहेत असं त्यांनी सांगितलं ते बा बोलणं महत्त्वाचं आहे जो चोर असेल त्याची काठी उद्या एक बोट लांब होईल असं सांगून वीरबलाने तिथे चुकून ब झालं आहे वीरबलाने सर्वसेवकांना घरी पाठवलं चोरी पकडली जाईल या भीतीने खऱ्या चोराने त्या काठी त्याची काठी आधीच बोटभर कापून लहान केली दुसऱ्या दिवशी जेव्हा वीरबलाने सर्व काठ्या पाहिल्या तेव्हा लहान काठी पाहून त्याने खऱ्या चोराला ओळखले आणि ओके okay, सॉरी एक मिनिट हां ओके अशा प्रकारे बुद्धिमान वीरबलाने बुद्धीचा वापर करून चोराला चांगल्या प्रकारे पकडले तर जास्तीत जास्त तुम्ही संयुक्त वाक्य करा संयुक्त म्हणजे जोडा वाक्यांना वाक्या वाक्य जोडल्यामुळे तुमची वाक्य कमी होतात आणि लांब लांब वाक्य तुम्ही मराठी तुमचं चांगलं त्याच्यामुळे मराठीत लांब लांब लचक तुम्ही वाक्य बनवू शकता ठीक आहे सो so, तुमची अशी स्टोरी इथे कम्प्लीट होईल पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन तर तिचा वापर करा आणि ही उत्तरं तुम्ही लिहून ठेवा आरामात तुमच्या वहीमध्ये आणि पाठ करा आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे माझे जितके स्टुडंट आहे ज्यांचे एक्झाम झाली आहे त्यांच्या पेपरमध्ये मोस्ट ऑफ सर्वांच्याच पेपरमध्ये पहिला प्रश्न म्हणजे दोन प्रश्नांपैकी एक प्रश्न हा होताच की वीरबलाने चोराला कसं ओळखलं त्याच्यामुळे हा प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे तुम्ही सगळ्यांनी त्याचा अभ्यास करा ज्यांचा पेपर अजून झालेला नाही त्यांच्यासाठी पुढे इंग्लिशमध्ये कसं लिहिणार तर इंग्लिशमध्ये पण इंट्रोडक्शन लिहायचं संस्कृतची जी नावं आहेत ती तुम्ही संस्कृतमध्ये लिहिली तरी चालतात ओके इंग्लिश मीडियमच्या मुलांना ही सूचना आहे कारण ते तुमचं संस्कृत आहे ते तुम्ही ॲज इट इज ठेवू शकता त्याच्यामुळे मी नाव तसंच ठेवलं आहे सुष्ठु चौरह दिस चॅप्टर शोज विरबल अँड हिज क्लेवरनेस देअर आर मेनी फेमस स्टोरीज ऑफ विरबल्स क्लेवरनेस इन दिस लेसन टू विरबल टेल्स द स्टोरी ऑफ हाऊ ही क्लेवरली आयडेंटिफाय द थीफ ओके पुढे इंट्रोडक्शन झाल्यावर आपण आन्सर पाहू सिन्स देवदत्ताज मनी बॅग वॉज स्टोलन ही टूक द हेल्प ऑफ बिरबल टू कॅच द थीफ बिरबल कॉल्ड द सिक्स सर्वंट्स टू हीज हाऊस अँड गेव देम स्टिक्स ऑफ इक्वल हाईट ही सेड द स्टिक्स वेअर मॅजिकल ही सेंड ऑल सर्वंट्स देवदत्ताज होम बाय सेईंग दॅट हू स्टिक वुड बी वन फिंगर लेंथ लाँग ही विल बी अ थीफ द रिअल थीफ हॅड ऑलरेडी कट हिज स्टिक वन फिंगर शॉट सो नो वन कॉट हिम द नेक्स्ट डे वेन विरबल सॉ ऑल द स्टिक्स ही सॉ अ स्मॉल स्टिक अँड इझिली रिकग्नाइज द थीफ दस द वाईज विरबल यूज हिज इंटलॅक्ट टू कॅच द थीफ वेल ओके म्हणजे जसं मी मराठीत उत्तर केलेलं आहे सेम त्यालाच मी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे आणि इंग्लिश पण उत्तर मी ॲज पॉसिबल ॲज सोपं ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर दोघांसाठी युजफुल होईल मोस्ट ऑफ मला वेळ मिळत नाही इंग्लिशमध्ये तर सगळं ट्रान्सलेट करायला आणि नोट्स बनवायला पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून दोघांची सुद्धा मदत केली पाहिजे इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम म्हणून वेळात वेळ काढून मी तुम्हाला दोन्हीचं ट्रान्सलेशन देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे ओके okay? आता दुसरा प्रश्न बघा हा पहिला प्रश्न आपण एवढा वाचला आता तुम्ही म्हणाल एवढं सगळं दोन मार्कांसाठी लिहाय लिहायला हवं का तर हो एवढं सगळं लिहायला हवं का तर त्याचं कारण असं ते पण मी सांगते तुम्हाला एखाद्या मुलांनी समजा तुमच्या वर्गामध्ये एखाद्या मुलांनी जर प्रस्तावनासहित उत्तर लिहिलं असेल तर त्याचं उत्तर हे सर्व मुलांबरोबर कम्पेअर केलं जातं त्याच्यामुळे त्याला दोनपैकी दोन, दोन मार्क दिले जातात मग ज्याने प्रस्तावना दिलेली नाही आहे त्याला शिक्षक मग विचार करतात की प्रस्तावना लिहिलेल्याला जर मी दोन मार्क देतो आहे तर ज्याने प्रस्तावना लिहिली नाही आहे त्याला पण मी दोन कसे काय देऊ मग त्याला ते दीडच मार्क देतात त्याच्यामुळे प्रस्तावना लिहिणं महत्त्वाचं आहे कुठलाही शिक्षक असं डायरेक्टली सांगत नाही की तुम्ही प्रस्तावना लिहा पण मी तुम्हाला कन्फर्म सांगते जर तुम्ही प्रस्तावना लिहिण्याची सवय ठेवली तर तुमचा पेपर सगळ्या पेपरमध्ये उठवूनच दिसतो आणि तुम्हाला दोनपैकी दोन मार्क नक्कीच मिळतील मुळात उत्तर पण तुम्हाला आलं पाहिजे असं नाही की फक्त प्रस्तावनाच लिहून याल आणि उत्तर काही तुम्ही ठोकून याल त्याला काही अर्थ नाही पण एक तुम्हाला चांगली सवय लागायला हवी आणि मेन म्हणजे प्रस्तावना लिहिणं काही मोठं काम नाही आहे पटकन ती लिहून होते आणि संस्कृतमध्ये आपल्याला भरपूर वेळ मिळतो तुम्ही आरामात एवढं मोठं जरी उत्तर लिहिलं तरी तुमचं पूर्ण पेपर आरामात होऊन पंधरा मिनटं तुम्हाला एक्स्ट्रा मिळतील ओके okay? फक्त प्रॉब्लेम असा आहे की लॉकडाऊनमुळे तुमचा स्पीड कमी झाला असेल कारण लिखाण तुमचं कमी आहे म्हणूनच पण अदरवाईज इन जनरल तुम्ही आरामात पेपर संस्कृतचा लवकरात लवकर कवर करता दुसरा है, तो तो, प्रश्न आपला आहे सपोज बघा विरबलाचा कन्फर्म येतोच येतो पण त्याच्या व्यतिरिक्त विष्पला किंवा इतर प्रश्नसुद्धा विचारले जातात दुसरा प्रश्न आहे विश्पला विश्वला या हा शौर्यचे वर्णनम करूत म्हणजे विश्पलेच्या शौर्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे की ती किती ग्रेट होती Oops. जर तुम्हाला ते येत असेल तर तुम्ही ते लिहा मी दोन्ही उत्तरं दिलेली आहेत परत मी इंट्रोडक्शन करते इथे वीर वनिता विश्पला या पाठात विश्पलेच्या शौर्याची कथा सांगितली आहे तेच सांगितलंय हा पाठ ऋग्वेदातून घेतला आहे हे आपण त्या ग्रीन कलरच्या पट्टीमध्ये विश्पलेचा धडा आहे त्याच्यावरती जी ग्रीन कलरची पट्टी असते इंट्रोडक्शनवाली तुम्ही कधी वाचलेत की नाही माहीत नाही मी धडा शिकवताना ती नेहमी वाचते तर त्याच्यातूनच आपल्याला कळतं की ही स्टोरी कुठून घेतली तर ऋग्वेदातून घेतली आहे या पाठातून आपल्याला ऋग्वेद काळातील स्त्रिया किती साहसी होत्या हे कळते तसेच या पाठातून आपल्याला अश्विनी कुमारांचं शल्यविशारद हा शब्द लक्षात ठेवा शल्यविशारद यालाच म्हणतात सर्जरी इंग्लिशमध्ये शल्यविशारद देखील समजते आपली संस्कृती ऋग्वेद काळापासूनच विज्ञान या क्षेत्रात देखील आघाडीवर होती याचं प्रत्यय आपल्याला येथे येतो हे मी इंट्रोडक्शन लिहिलं आहे मेन उत्तराकडे जाऊया विश्पला राणी ही खेलराजाची बायको होती ती विदुषी विदुषीचा अर्थ होतो विद्वान स्त्री ओके ती विदुषीच नव्हे तर एक उत्तम विरांगना देखील होती विरांगणा म्हणजेच वॉरियर होती ती एकदा त्यांच्या राज्यावर शत्रूंनी आक्रमण केले होते शत्रूसोबत लढण्यासाठी ती रणांगणा स्वतःच्या नवऱ्यासोबत उतरली होती तिचं शौर्य सांगायचं आपल्याला तर हे सांगणं इम्पॉर्टंट आहे तिला युद्ध करताना पाहून शत्रुसैनिक घाबरले होते त्यामुळे त्यांनी युद्धात तिचा पाय कापून टाकला तरी तिने दुःखी न होता अश्विनी कुमारांचं स्मरण केलं आणि त्यांच्याकडून लोखंडी पाय बसवून घेतला दुसऱ्या दिवशी लोखंडी पाय घेऊन तिने युद्धात पराक्रम गाजवला दॅट्स इट अशा प्रकारे आपण तिचं शौर्य सांगतो इन डिटेल जायची गरज नाही आहे तिचं शौर्य कुठे कुठे दिसतं त्याच गोष्टी तुम्हाला सांगायच्यात अशा प्रकारे विष्पलेने तिच्या शौर्याने ते युद्ध जिंकलं अशा प्रकारे क्लोजिंग करायचे इंग्लिशमध्ये जर आपल्याला हे म्हणायचं झालं तर कसं बोलणार आपण द स्टोरी वीर वनिता विष्पला टेल्स द स्टोरी ऑफ विष्पलाज ब्रेवरी दिस टेक्स इज टेक फॉ टेकन फ्रॉम ऋग्वेद फ्रॉम दिस लेसन वी लर्न हाऊ ॲडव्हेंचरस द वुमेन ऑफ ऋग्वेद पिरियड वेअर ऑल्सो फ्रॉम दिस लेसन वी ऑल्सो अंडरस्टँड अश्विनी कुमारा सर्जरी हियर वी कम टू द कन्क्ल्यूजन दॅट अवर कल्चर हॅज बीन ॲट द फोर फ्रंट ऑफ सायन्स सिन्स ऋग्वेद पिरियड जे मी लिहिले इंट्रो मराठीमध्ये तोच इंग्लिशमध्ये इथे आहे मेन उत्तराकडे जाऊया ओरिजिनल शब्द तुम्ही ॲज इट इज संस्कृतमध्ये लिहू शकता विश्वला वॉज द क्वीन ऑफ द किंग खेल राज शी वॉज नॉट ओनली द ग्रेट स्कॉलर बट ऑल्सो अ ब्रेव वॉरियर वन्स देअर स्टेट वॉज अटॅक्ड बाय द अॅन एन ॲनिमल झालं एक मिनिट एनिमीज ओके वन्स देअर स्टेट वॉज अटॅक बाय द एनिमीज विश्वला अ कंपेन हर हजबंड इन अ बॅटल फील्ड तिने नवऱ्याला मदत केली होती ती त्यांच्यासोबत उतरलेली युद्ध करायला शी फॉट फर्स्टली अँड डिस्ट्रक्टेड द एनिमीज आर्मी एनिमीज सोल्जर सोल्जर्स कट हर फूट सो दॅट शी वूड बी अनेबल टू फाईट इन अ वॉर बट विश्वलाज द एक मिनिट विश्पलाज विल फॉर फाइटिंग अँड विनिंग वॉज सो स्ट्रांग शी मेडिटेट अपॉन द अश्विनी कुमार द डिवाइन डॉक्टर्स दे जॉइन एन आयरन फूड टू हर लेग शी फॉट विथ डबल एनर्जी द नेक्स्ट डे शी वाईपड आउट द एनिमीज विथ हर फ्युरियस वॉरफेयर स्किल्स शी वॉज ग्रेट वॉरियर इन अ ट्रू सेन्स सो अशा प्रकारे आपल्याला इंग्लिशमध्ये सुद्धा उत्तर लिहायचं आहे आणि सोप्या पद्धतीने लिहायचं जसं आपण मराठीमध्ये सोपी वाक्य करतो इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला सोपी वाक्य करायची आहेत इथे आपण आपल्या मनाप्रमाणे उत्तर लिहू शकतो कारण हे ट्रान्सलेशन नाही आहे सो प्रकारे आपला ट्वेंटी मार्क्सचा गद्य विभाग कम्प्लीट होतो तर तुम्हाला कळलं की तुम्ही जेवढे काही धडे वाचणार आहात तर त्याच्यावरून तुम्हाला कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात कशा कुठल्या कुठल्या धड्यांचा कशाप्रकारे अभ्यास करायचा आहे आता आपला विभाग चालू होतो तृतीय विभाग आहा विभाग तो असतो आपल्याला टोटली एटीन मार्क्ससाठी अठरा मार्क्ससाठी तुम्हाला अव्ययमाला आणि विद्यार्थमाला अशा दोन कविता फर्स्ट युनिट सेकंड युनिटमधून येतात तर तुम्हाला मिक्स करून दोन्ही कवितांचे श्लोक मिक्स करून दिले जातात कधी कधी एक कविता दिली जाते डिपेंड अपॉन तुमचे स्कूल टीचर जसे असतात त्याप्रमाणे पण दोन्ही कविता तुमच्या तोंडपाठ हव्याच आहेत आणि तुम्हाला त्यांचा अर्थ कळला पाहिजे तर इथे आपल्याला जे श्लोक दिलेले आहेत काही जण याचा अर्थ सांगते पहिला पद्यांश पद्यांश म्हणजे तुमचा जो हे कडवे आहेत ते पठित्वा पठितवा म्हणजे वाचून निर्दिष्टा कृती म्हणजे निर्दिष्टाचा अर्थ खाली दिलेल्या कृती करा ठीक आहे भरपूर मुलांना वाटतं की हा पहिला प्रश्नच आहे पहिला प्रश्न नाही आहे ही सूचना आहे की तुम्ही हा जो आहे पद्यांश तो वाचा आणि तुम्हाला खाली तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत ते सॉल्व्ह करा असा याचा अर्थ होतो चार मार्गांसाठी आता श्लोक बघा काय आहे दृष्टीपूतम न्यसे पादम वस्त्रपूतम पिबेत जलम सत्यपूतांम वधेत वाणीम मनःपूतम समाचरेत याचा अर्थ काय होता दृष्टीपूतम म्हणजेच डोळ्यांनी नीट पाहून पाय ठेवा वस्त्रपूतम वस्त्राने गाळलेलं पाणी प्या सत्यपूतांधेत वाणीम सत्य असलेली वाणी बोला मनःतम समाचरित मनाला जे योग्य वाटेल त्याप्रमाणे आचरण करा नेक्स्ट लोक सुखार्थी चेत तेजेत विद्या विद्यार्थी चेत तेजेत सुखम सुखार्थीन कुतो विद्या कुतो विद्यार्थिनः सुखम म्हणजे सुखी माणसाला विद्या सुखी माणसाने विद्येचा त्याग करावा विद्यार्थ्याने सुखाचा त्याग करावा कारण सुखी माणसाला विद्या कुठून मिळणार आणि विद्यार्थ्याला सुख कुठून मिळणार म्हणून तुम्ही एवढी मेहनत घेऊन अभ्यास करताय की नाही ओके पुढचं धनम लब्धम कांक्षेतं लब्धम रक्षेत प्रयत्नतः रक्षित वर्ध येत सम्यक वृद्धम तीर्थे सुनिक्षेपेत सो so, मिळाले न मिळालेल्या धनाची तुम्ही इच्छा करा मिळालेल्या धनाचं तुम्ही प्रयत्नपूर्वक रक्षण करा रक्षण केलेलं जे धन आहे ते वाढवा आणि वाढलेलं धन आहे ते दानधर्मासाठी तुम्ही खर्च करा असे मी श्लोक आणि त्यांचा अर्थ दोन्ही सांगितलं कारण अर्थाशिवाय तुम्हाला उत्तर कशी शोधता येणार पहिला प्रश्न आहे पद्यांच्या पठित्वा निर्दिष्ट कृती कृत तीन प्रश्न तीन आहे तीनपैकी दोन करायचे आहेत तीन कुठले आहेत बघूया आपण हा बघा हा एक हा दोन आणि हा तीन कुठलेही दोन करा पहिलं एका एक वाक्यात आहे किदृशम जलम पिबेत आता किदृशम म्हणजे कशा प्रकारचं पाणी प्यावं तर इथे मी पहिलं सांगितलं वस्त्रपूतम पिबेत जलम हे उत्तर आहे तुमचं वस्त्राने गाळलेलं पाणी प्यावं किती सोपं आहे विशेषण विशेष जोड्या लावायच्या आहेत तुम्हाला आता दृष्टीपूतम दृष्टीपूतम म्हणजेच काय डोळ्यांनी नीट पाहून काय ठेवायला सांगितलेलं पाय आणि म्हणजे सत्यवाली काय पाहिजे तुमची वाणी हे दोन्ही श्लोक तुम्हाला इथेच आहेत बघा दृष्टीपूतम पादम आणि सत्यपूतांम वाणीम म्हणजे ज्याचे श्लोक पाठ आहे ज्याला अर्थ माहिती आहे त्याला हे सगळं सोपं आहे जोड्या लावायच्या आहेत संधी विग्रह करायचा आहे संधी तुम्हाला तुमच्या धड्या खालच्या कवितेखालच्याच येतात त्याच्यामुळे गेल्या वेळेला पण सांगितलेलं की तुमच्याकडे ज्या संधी आहेत तुमच्याकडे जे डायजेस्ट आहे त्याच्यामधून संधी वाचायची सुरुवात करा एक सवय लावा की प्रत्येक धड्याच्या संधी तुम्ही आठवड्यातून एकदा तरी वाचणार वाचून वाचून पण त्या आपल्या लक्षात राहतात सो so, त्याचे सुखम ही जी संधी आहे ती अशी आहे त हलंत प्लस सुखम अशा प्रकारे नेक्स्ट दुसरा प्रश्न आहे तुम्हाला पृथक पृथक्करणम पृथक्कर्णम आणि पृथक्कर्णममध्ये काही विचारलं जातं तुम्हाला माहिती आहे जालरेखाचित्र चित्र असतं क्र क्रम दिलेला असतो काल आपण बघितलं तर इथे तुम्हाला जालरेखाचित्र आहे प्रवाही जाल म्हणजे एकमेकांना कनेक्टेड तर त्यांनी काय सांगितलं आहे पहिलं काय करायचं आहे धनाचं रक्षण करायचं आहे दान करायचं आहे धनाची इच्छा करायची की धन वाढवायचं आहे तर पहिली गोष्ट काय करणार तुम्हाला मनात इच्छा आली पाहिजे धनाची हा तुमचा इकडचा श्लोक आहे बघा मी इथे सांगितलं की पहिली इच्छा मग त्याचं रक्षण मग त्याला वाढवणं आणि मग दान करणं तर ह्याच गोष्टी तुम्हाला इथे लिहायच्या आहेत सो पहिलं काय करणार तुम्ही हे पहिलं आहे तुमचं धनस्य इच्छा त्याच्यानंतर त्या धनाचं रक्षण करणार रक्षण केलेल्या धनाला वाढवणार आणि मग त्याला दान करणार तर हे जे नंबर आहे ते इथे तुम्हाला फील करायचं आणि हे पूर्ण डायग्राम काढायचा आहे दोन मार्क <coughs> पुढे जाऊया पुढे प्रश्न तुम्हाला आ आ हे माध्यम भाषा उत्तरम लिखत जसं तुम्ही धड्यांच्या बाबतीमध्ये मराठी मीडियमवाल्यांनी मराठीत इंग्लिश मिडियमवाल्यांनी इंग्लिशमध्ये उत्तरं लिहिलेली की नाही त्याचप्रमाणे तुम्हाला इथे करायचं आहे दोन प्रश्न विचारले जातील त्याच्यापैकी एक लिहायचं इथे पण तुम्हाला सेम दोन मार्क आहेत इथे पण इंट्रोडक्शन लिहायचं का हो इथे पण इंट्रोडक्शन लिहायचं ओके सो so, पहिला प्रश्न वाचायचा ईश्वरेनं किम किम निर्मितम ईश्वराने काय काय बनवलं आणि किम अर्थम कशासाठी आता तुम्ही म्हणाल हा कुठे श्लोक होता तर हा याच्यातून प्रश्न विचारला जात नाही माध्यम भाषेचा प्रश्न याच्यातून विचारला जात नाही हा प्रश्न अ आहे संपला तो इकडे इकडे प्रश्न काय होतो तुमचा आ चालू होतो म्हणजे हा तुम्हाला सेल्फ लिहायचा असतो विचार करून आणि याच्यासाठी मी सर्व मुलांना सांगते की तुम्ही जेव्हा विद्यार्थमाला किंवा अव्ययमाला पाठ करता तेव्हा त्यांचा अर्थसुद्धा पाठ करा अर्थपाठ असतील तर तेच तुम्हाला उत्तर म्हणून लिहायचं असतात काही वेगळं लिहायचं नसतं सो ईश्वरेनं आता ते श्रोतुम करणं वक्तुम हास्यम सुहास्यम अव्ययमालेचा पहिला श्लोक आहे त्याचाच अर्थ लिहायचा आहे कसा ते मी ते सांगते बघा इंट्रोडक्शन आहे पहिलं सुभाषित म्हणजे आता सुभाषितबद्दल काय लिहिणार आपण सुभाषित काय आहे ते थोडंसं सा सांगायचं इंड्रोमध्ये सो सुभाषित म्हणजे चांगलं बोलणं संस्कृत साहित्यात भरपूर सुभाषितं आहेत कमीत कमी अक्षरांमध्ये जास्तीत जास्त अर्थ सांगण्याची क्षमता ही कोणामध्ये असते सुभाषितांमध्ये असते या अव्ययमालेत आपली कोणाही अव्ययमाला आहे ना तिचंच उत्तर लिहितोय सो या अव्यय मालेत देखील काही छान सुभाषिते दिली आहेत या अव्ययमालेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला या अव्ययमालेत काय शिकवलंय क्वांतलेबंत तुमंत अव्यय शिकवले त्यामुळे या अव्ययमालेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पूर्वकालवाचक अव्यय आणि तुमंत म्हणजे अभ्यंत न लिहिता मी कॉमन शब्द घेतले पूर्वकालवाचक अव्यय आणि तुमंत अव्यय यांच्या यांचा, यांचा योग्य रीतीने वापर करून दाखवला आहे ठीक आहे एवढंच आपण या अव्ययमालेविषयी लिहू शकतो ठीक आहे आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगते की तुम्ही जर हे एवढं इंट्रोडक्शन पाठ केलंत नाही एवढं तर ते तुम्ही दहावीच्या किंवा इतर कुठल्याही सुभाषितांसाठी म्हणजे तुमची अव्ययमाला असू दे सुक्तीसुद्धा असू दे युग्ममाला असू दे कुठलीही माला तुम्हाला येऊ द्या एवढं तुमचं कॉमनच असणार आहे मग पाठ करायला काय प्रॉब्लेम आहे एवढं तुम्ही एक पाठ करा तुम्हाला नववीच्या कुठल्याही उरलेल्या एक्झामसाठी दहावीच्या पूर्ण वर्षासाठी तुम्हाला हे वापरता येऊ शकतं ठीक आहे त्याच्यामुळे ही खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आहे आणि हे तुम्ही पाठ करा बाकी पुढचं मटेरियल तुमचं चेंज होणार पण हे तसंच राहणार त्याच्यानंतर मेन मुद्दा होता की ईश्वराने आपल्याला काय दिलं आणि कशासाठी तर ते लिहिलं आहे ईश्वराने मानवाची निर्मिती केली ईश्वराने मानवाला अनेक गोष्टी दिल्या ईश्वराने मानवाला ऐकण्यासाठी कान दिले श्रोतुम कर्णव त्याने बोलण्यासाठी सुंदर हस्त्र तोंड दिलं वक्तुमास्यम सुहास्यम पाहण्यासाठी दोन डोळे दिले द्रष्टुम नेत्रे वास घेण्यासाठी नाक दिलं घ्रातुम घ्राणम फिरण्यासाठी दोन पाय दिले पादयुग्मम विहरतुम दान करण्यासाठी दोन हात दिले हस्तयुग्मम दातूम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्यानधारणा करण्यासाठी आपल्याला त्याने मन म्हणजे चित्त दिलेलं आहे हां ध्यातून चित्तम अशा प्रकारे तुम्हाला तो श्लोक आणि त्याचा अर्थ माहीत असला की उत्तर तुम्हाला लिहिता येतं वाक्य बनवायची छोटी छोटी बरं अशा प्रकारे ईश्वराने ह्या सगळ्या गोष्टी दिल्यात आणि कशासाठी तर ते तुम्हाला सांगितलेलंच आहे ऐकण्यासाठी कान बोलण्यासाठी तोंड तर साठीसाठी आलेलं आहे ह्याच्यात आता हेच इंग्लिशमध्ये लिहायचं आहे तर इंग्लिशमध्ये पहिलं इंट्रो आपण वाचूया सुभाषितम ॲज इट इज तुम्ही संस्कृतमध्ये लिहू शकता वड सुभाषितम मीन्स टू स्पीक वेल चांगलं बोलणं देर आर मेनी सुभाषितम इन संस्कृत लिटरेचर खूप सारी सुभाषितं आहेत सुभाषितम हॅज द एबिलिटी टू कन्वे मॅक्झिमम मिनिंग इन अ मिनिमम वर्ड्स देर आर सम नाईस सुभाषितानी इन दिस अव्ययमाला सुभाषितानी बहुवचनम वापरायचं इथे अव्ययमाला टू इन दिस अव्ययमाला वी कॅन सी युटिलायझेशन ऑफ त्वांत लेबंत अँड तुमांत अव्यय त्याच्यानंतर काय काय दिलं ते आहे तर आपण ते वाचूया गॉड क्रिएटेड मॅन गॉड गेव्ह मॅन मेनी थिंग्स गॉड गेव्ह मॅन इयर्स टू हिअर आय एक मिनिट हां हां ही गेव अ ब्युटिफुल स्माइली माउथ टू स्पीक ही गेव टू आईज टू सी ही गेव नोज टू इन्हेल ही गेव टू लेग्स टू वॉक ही गेव टू हँड्स टू डोनेट मोस्ट इम्पॉर्टंटली ही गेव द माइंड फॉर मेडिटेशन ठीक आहे त्याच्यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो आहे धेनवह लोक मातरह कवी ही किमर्थम वदती धेनवह लोकमात्रा ही विद्यार्थमालातला प्रश्न आहे तर ते काय म्हणत आहेत की धेनू जे आहेत ध्येनवह धेनूचं बहुवचन आहे गायी या आहेत त्या लोकमाता म्हणजे सगळ्या लोकांच्या माता आहेत असं कवी का म्हणतो का म्हणतो तर पुन्हा आपल्याला इंट्रो लिहायचं आहे इंट्रो लिहिताना बघा मी पुन्हा तेच रिपीट केलं के आहे काही नवीन ॲड नाही केलं आहे सुभाषित म्हणजे चांगले बोलणे संस्कृत साहित्यात भरपूर सुभाषिते आहेत कमीत कमी अक्षरांमध्ये जास्तीत जास्त अर्थ सांगण्याची क्षमता सुभाषितांमध्ये असते एवढं मी तसंच ठेवलं आहे बदललं कुठून या विद्यार्थमालेत तिथे मी या अव्ययमालेत केलेल्या अव्ययमालेच्या जागी आता विद्यार्थमाला आहे सो या विद्यार्थमालेत देखील काही छान सुभाषिती सुभाषिते दिली आहेत या विद्यार्थमालेत अभ्यासाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ रूपांचा योग्य रीतीने वापर करून दाखवलेला आहे तुम्ही जर बघाल विद्यार्थमालामध्ये सगळे विधीलिंग लकार तुम्हाला वापरून दाखवलेले आहेत सो तेच आहे आता मेन उत्तर लिहायचं आपल्याला हिंदू संस्कृतीत गायीला आईचे स्थान दिले आहे आपण गाईला गोमाता असे संबोधतो गायीमध्ये आईप्रमाणेच त्याग भाव असतो सॅक्रिफाईस गाय स्वतःला स्वत सॉरी गाय स्वतः सुकलेले गवत खाते ती कोणत्याही जलाशयातील पाणी पिते म्हणजेच तलाव सरोवर नदी ओहोळ कुठेही पाणी पिते ती मात्र लोकांना देताना ती पौष्टिक असं दूध देते ज्याप्रमाणे आई नेहमी आपल्या मुलाला सर्वोत्तम गोष्ट देण्याचा प्रयत्न करते करत असते त्याचप्रमाणे गाय देखील सर्वोत्कृष्ट दूध सर्व लोकांना देते म्हणूनच गाय ही सर्व लोकांची माता आहे माताच आहे म्हणून तिला या श्लोकात लोकमाता लोका म्हटले आहे आणि इंग्लिशमध्ये हेच कसं लिहिणार पहिलं इंट्रोडक्शन पुन्हा तेच कॉपी पेस्ट सुभाषितम मीन्स टू स्पीक वेल देर आर मेनी सुभाषितम इन संस्कृत लिटरेचर सुभाषितम हॅज द एबिलिटी टू कन्वे मॅक्झिमम मीनिंग इन मिनिमम वर्ड्स देर आर सम नाईस सुभाषितानी इन दिस अव्यय माला बघा मी एवढं कॉपी पेस्ट केलं की तिथे मला विसरले एकच मिनिट ओके सो हां देर आर सम नाईस सुभाषितानी इन दििस विद्यार्थमाला टू इन दिस विद्यार्थमाला वी कॅन सी युटिलायझेशन ऑफ विधिलिंग लकार ओके ओके सो मेन आन्सर त्याच्यानंतर आपण इंट्रोनंतर चालू करतो पॅरेग्राफ चेंज करायचा आणि आन्सर करायचा इन हिंदू कल्चर काऊज इन हिंदू कल्चर काऊ हॅज बीन गिवन द प्लेस ऑफ मदर वी कॉल द काऊ गो माता आपण ते लिहू शकतो ॲज इट इज संस्कृतसारखं द काउ हॅज द सम सेम सॅक्रिफा सॅ सेम सॅक्रिफिकल ॲटिट्यूड ॲज द मदर द काऊ इट्स द ड्राईड ग्रास herself, she drinks water from the from any reservoir, but when it is given to people, it gives nutritious milk just like a mother always tries to give her child the best. in the same way the cow also gives the best milk to all the people. that is why the cow is the mother of all people. that is why she is called Lokamata in he, in this verse. सो so, अशा प्रकारे आपलं एक उत्तर झाले इथे दोन्ही उत्तरं आपली झालेली आहेत म्हणजेच देवाने आपल्याला काय दिले कशासाठी ते आणि गाईला आपण लोकमाता का म्हणतो ते त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न असतो तुमचा तो आहे पद्ये शुद्धे पूर्णेच लिखत म्हणजे तुम्हाला काही पद्य दिलेलं असतं सुरुवातीचा शब्द शेवटचा शब्द तर तो तुम्हाला पूर्ण करायचा असतो म्हणजेच कुठून म्हणून मी तुम्हाला सांगते की सगळ्यात सुरुवातीला तुम्ही कविता संस्कृतच्या तोंडपाठ करत जा याचा फायदा इथे होतो की तुम्हाला टोटल सहा मार्कांसाठी सहा मार्कांसाठी हा प्रश्न आलेला असतो ठीक आहे तर त्याचा फायदा तुम्हाला इथे होतो की तुमचे जर श्लोक पाठ असेल जसं की श्रोतुम श्रोतुम करणं वक्तुम हास्यम सुहास्यम तर तो तुम्ही पातूपर्यंत लिहा मग ह्यांनी काय सांगितलंय अथवा ठेवलंय म्हणजे तुम्ही एकतर हा श्लोक लिहा किंवा हा श्लोक लिहा दोघांपैकी एक श्लोक लिहा त्याच्यानंतर ते म्हणतात दुसऱ्यामधले तुम्ही अक्रोधेनं लिहा किंवा भुक्त्वा लिहा दोघांपैकी एक कुठलाही लिहा तुम्ही म्हणाल की मी हे वरचे दोन लिहितो आणि खालचे मध्ये काहीच लिहित नाही तर तुम्हाला एकाच श्लोकाचे मार्कच मिळणार कारण त्यांनी तुम्हाला चॉईस क किंवा ख याच्यामध्ये दिली आहे तुम्हाला असं सांगितलं नाही की हे दोन लिहा आणि हे दोन लिहू नका सो so, नीट प्रश्न बघायचा कधी कधी नॉर्मली सलग चार दिले जातात आणि कुठलेही तीन लिहा कुठलेही दोन लिहा असं सांगतात पण इथे तसं नाही इथे त्यांनी सांगितलंय की एकतर तुम्ही क किंवा ख मध्ये चॉईस आहे तर त्या दोघांपैकी एकच लिहिणं म्हणजे दोघांपैकी एक लिहिणं गरज गरजेचं आहे तुम्हाला वाटत असेल की नाही मी आम्ही चारही लिहितो तर ठीक आहे वेल अँड गुड काही प्रॉब्लेम नाही आहे पण याच्यातला एक आणि याच्यातला एक हे तुम्हाला लिहायचंच आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असतो अन्वय पूर्ण करा तुम्हाला आठवत असेल आठवत नसेल तर तुमचं पुस्तक ओपन करा अव्ययमालेच्या श्लोकानंतर खाली ब्रॅकेटमध्ये काहीतरी प्रत्येक श्लोकाच्या खाली ब्रॅकेटमध्ये काहीतरी लिहिलेलं असतं त्यालाच म्हणतात अन्वय अन्वय म्हणजेच क्रम असतो म्हणजे कविता ही पद्यरूपात असते तिचं भाषांतर संस्कृतमधलंच भाषांतर गद्यरूपात त्यांनी दिलेलं असतं क्रमाने लावलेलं कारण कवितेतले शब्द वर खाली होतात का तर तालात सुरात बसावे म्हणून तर ते सलग अर्थाने मुलांना समजायला यायला पाहिजे त्याचं भाषांतर म्हणून ते अन्वय म्हणून खाली दिलेलं असतं क्रमाने लावून गद्य टाईपमध्ये तर त्याच्यामधले त्यांनी दोन चार जे असतात ते फिलिंग द ब्लँक्स असतात दोन मार्क्ससाठी तर त्यांचा अभ्यास करा आणि त्याच्यामधून तुम्हाला ते शब्द इथे लिहायचे असतात दोन मार्क आहेत विचार करा अन्वय करायला पाहिजेत की नको तुम्हाला वाटत असेल की नाही दोनच मार्क आहेत कशाला अन्वय करायचा तर तो तुमचा कॉल आहे पण खूप सोपं असतं तुमचे श्लोक पाठ असले की तुम्हाला इथे मधले मधले शब्द पण टाकता येतात फक्त एक हॅबिट ठेवा की महिन्यातून एकदा जरा अन्वय वाचेन मग एवढं जरी वाचलं तरी तुमचं ते लक्षात राहतं त्याच्यानंतर पुढचा कवितेचा प्रश्न आहे की माध्यम भाषामध्ये तुम्हाला सरळ अर्थ सरळ अर्थ याचाच अर्थ ट्रान्सलेशन लिहायचं आहे म्हणजे इथे तुम्ही स्वतःच्या मनाचं काहीही ॲड करणार नाही तुम्ही उत्तरं लिहत नाही आहेत तुम्ही ट्रान्सलेशन लिहिताना ॲज इट इज लिहिता सो इथे तुम्हाला चार दिलेले आहेत ओके चार चार नाही आहेत ओके इथे सध्या तीनच आहेत माझ्याकडे तर तीनपैकी तीन मी तुम्हाला करून दाखवलेले आहेत तर बघा पहिला श्लोक आहे गुणाह कुरवंती दूतत्व दूरेपी वसताम सताम केतकी गंधमाग्राय स्वयमायांती षटपदा सो so, त्याचं मराठी आणि संस्कृ इंग्लिश दोन्ही पण मी ट्रान्सलेशन दिलं आहे दुसऱ्याला एक मिनिट सो so, सज्जन लोक जरी दूर राहत असले तरी त्यांचे गुण त्यांच्यासाठी दूताचे काम करतात ज्याप्रमाणे केवड्याच्या सुगंधामुळेच भुंगे त्याच्याकडे येतात एवढा नेमका अर्थच फक्त तुम्हाला लिहायचं आहे इंग्लिशमध्ये इवन इफ सज्जन पीपल लिव फार अवे

सज्जन व्यक्तींचा मार्ग सोडू नये आणि अशाच प्रकारे आचरण करून जे काही मिळेल ते पुष्पळ ते पुष्कळ समजावे सो वन शुड नॉट बिहेव इन अ वे दॅट हर्ट्स अदर अदर्स वन शुड नॉट गो टू द हाऊस ऑफ अ बॅड पर्सन वन शुड नॉट लीव्ह द पाथ ऑफ अ गुड पर्सन अँड अ मॅन हू बिहेव इन दिस वे देन व्हॉट एव्हर ही गेट विल बी मोर आणि तिसरा श्लोक आहे तुमचा यस्य षष्टी च विहस्य च अहम कथम द्वितीयास या द्वितीयास याम अहम कथम तर याचा अर्थ काय होतो ज्याला विहस्य ही षष्टी आणि विहाय ही चतुर्थी वाटते आणि अहम आणि कथम ही द्वितीया वाटते त्याची मी पत्नी कशी हो हाऊ कॅन आय बिकम द वाईफ ऑफ अ पर्सन फॉर हुम द वर्ड विहस्य इज षष्टी विभक्ती अँड विहाय इज चतुर्थी विभक्ती अँड अहम अँड कथम आर प्रथमा विभक्ती ओके okay? सो so, अशा प्रकारे तुम्हाला भाषांतर लिहायचं आहे भाषांतर हे जेवढंच तेवढंच लिहायचं असतं त्याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नाही आणि अशा प्रकारे आपण इकडे व्हिडिओ थांबूया कारण खूप लेट झालेला आहे आणि तुमची एक्झाम खूप जवळ आहे सगळ्यांची त्याच्यामुळे व्हिडिओ करणं पण रेग्युलर खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे मी खूप मेहनत घेऊन ही व्हिडिओ बनवलेली आहे खास तुमच्यासाठी आणि त्याच्यामुळे माझं चेकिंग जरा झालं नाही पी पी टीचं कारण खूप फास्ट फास्टमध्ये सगळं काम करायला लागलं ला त्याच्यामुळे थोडा मिस्टेक होत्या पण मी ते आता ऑन द स्पॉट तुमच्याबरोबरच कवर केलेले आहेत आणि त्यांना करेक्ट केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही पी पी टीचा अभ्यास नीट करू शकता आणि जर तुम्हाला या व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायला विसरू नका फक्त एक क्लिक करायचं आहे तुम्हाला सो प्लीज आठवणीने व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर कारण तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला या व्हिडिओचे अपडेट्स मिळतील आणि त्यासाठी नोटिफिकेशन येण्यासाठी बेलायकॉनवर क्लिक करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला व्हिडिओ शेअर करायचे तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेणेकरून तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओचा फायदा होईल डोंट बी सेल्फिश तुम्ही सेल्फिश बनू नका निस्वार्थीपणाने तुम्हाला या व्हिडिओ इतरांबरोबर शेअर करता आल्या पाहिजेत कारण विद्या दिल्याने वाढते ओके okay? हा माझा मेल आय डी आहे काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला मेल करू शकता मेलमधूनसुद्धा आपण बोलू शकतो आणि ऑनलाईन ट्युशन्स मी घेते सो माझा मेल आय डी आहे तर तुम्ही इन्क्वायरीसाठी तुम्ही मला मेल करा आणि तिथे आपण बोलू शकतो तुम तुम्ही कितवीत आहात तुमचं नाव तुम्ही कुठे राहता आणि तुमची रिक्वायरमेंट काय आहे तुम्हाला कशासाठी क्लास लावायचा आहे ग्रामरसाठी लावायचं आहे रेग्युलर बॅचसाठी लावायचं आहे तर ती रिक्वायरमेंट तुम्ही तिथे मेलमध्ये लिहत जा जेणेकरून मला कळेल तुमचा कॉन्टॅक्ट नंबर तिथे लिहत जा जेणेकरून मी कॉल बॅक करेन तुम्हाला आणि क्लास त्यांनीच लावा ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना असं वाटतं की व्हिडिओ बघून आम्हाला शिकता येतं त्यांनी प्लीज व्हिडिओ बघूनच शिका कारण मी जसं इथे शिकवते तसंच क्लासमध्ये शिकवते काहीही फरक नसतो फक्त ज्यांचं खूपच वीक आहे संस्कृत ज्यांना व्हिडिओमधूनसुद्धा कळत नाही त्यांनीच क्लास लावावा असं मला नेहमीच वाटतं आणि इतर जे संस्कृत लवर आहेत सुद्धा क्लाससाठी अप्लाय करू शकता ज्याच्यामध्ये वयाचं काहीच बंधन नाही आहे आणि पुन्हा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी पी डी एफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आठवणीने देते तिथून मी बघा त्याचा वापर करा आणि थँक्यू सो मच बाय